नमस्कार, राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। या विज्ञान दिनाच्या निमित्ताने माझी स्वलिखित विज्ञान कथा मंतरलेल्या पाण्याची गोष्ट खास तुमच्यासाठी। विवेक आज भलताच खुशीत होता, त्याला कारणही तसंच होतं। आज त्याचे आई बाबा त्याला त्याच्या गावी म्हणजे पळसखेडला यात्रेसाठी घेऊन जाणार होते। विवेकला त्याचं एक छोटंसं डोंगराच्या कुशीत वसलेलं टुंगदार गाव फार फार आवडायचं। पुण्यातली ती प्रचंड वाहतूक, गर्दी, गोंगाट यापासून दूर असलेलं तिथलं शांत आणि नैसर्गिक वातावरण, शुद्ध पाणी, ताजी हवा, पशुपक्ष्यांचे आवाज त्याला फार आवडायचे। गावाकडची नदी, गर्द अमराई, बैलांच्या गळ्यातील घोगरमाळ्यांच्या गोड आवाजासोबत बैलगाडीतून कधीतरी होणारा प्रवास, त्या प्रवासादरम्यान रस्त्याच्या कडेने आपापल्या घरासमोर शेतकऱ्यांसाठी विविध वस्तू अवजार तयार करणारे सुतार दादा, आयरनीवर आपल्या पिळदार बाहूंनी घनाचे घाव घालणारे लोहार दादा, भात्याला खालवर करणारी त्याची बायको किंवा मुले, फिरत्या चाकांवर मातीला आकार देणारे कुंभार दादा, हे त्याला फक्त गावाकडे पाहायला भेटायचं। दोन चार दिवस पळसखेडला राहिलो की आपला मेंदू अगदी ताजा तवाना होतो असं त्याला जाणवायचं। तो आईला गमतीने म्हणायचाही, आई मोबाईल मधील जंक क्लिअर केल्यावर जसा तो रिफ्रेश होतो ना, तसा माझा मेंदू मधला सगळा जंक गावाकडे गेला की निघून जातो आणि मेंदू फ्रेश होतो। पळसखेड हे गाव भैरवाच्या प्राचीन देवस्थानासाठी आणि यात्रेच्या काळात तिथे मिळणाऱ्या मंतरलेल्या सर्व रोगनाशक पाण्यासाठी प्रसिद्ध होत। विवेकला गावाकडे जाऊन आज आणखी एक विशेष मिशन फत्ते करायचं होत आणि ते मिशन फक्त त्याला आणि त्याचा जीवलग मित्र नरेंद्र या दोघांनाच ठाऊक होत। त्या दोघांनी त्यावर बरेच दिवस बरंच काही कामही केलं होतं। गेले 2 वर्ष त्याच्या बाबांच्या कामाच्या व्यापामुळे त्यांना यात्रेसाठी गावाकडे जायला वेळच मिळाला नव्हता आणि आज मात्र तिघेही भल्या पहाटे त्यांच्या कारमधून गावाकडे निघाले। निघताना विवेकने स्वतःसोबत मोबाईल, पेन, डायरी, काही कोरे कागद आवर्जून सोबत घेतले। बाबांनी त्याला कारण विचारलं पण त्याने काही ताकास तूर लागू दिला नाही। एका प्रसन्न सकाळी ते त्यांच्या गावी पोहोचले। दुतर्फा उभी असलेली गर्द झाडी पार करत नदीवर घातलेल्या एका छोट्याशा बंधाऱ्यावर झोकदार वळण घेत त्यांची कार गावामध्ये जात असताना विवेकने भैरोबाच्या मंदिराकडे जाणीवपूर्वक पाहिले। मंदिराचा कळस दिसताच त्याने दोन्ही हात जोडून नमस्कार केला। बाबांनी स्टेअरिंगवरचा एक हात काढून नमस्कार केला। ते पाहताच विवेकला हसू फुटलं। त्याचे बाबा त्याला शाळेत सोडताना अगदी रोज कार सुरू केली की सुद्धा पहिला गिअर टाकण्याआधी कारला असाच नमस्कार करू असे का, हा विवेकचा ठरलेला प्रश्न आणि कळेल तुला मोठा झाला की हे बाबांचं ठरलेलं उत्तर असे। गावातील त्यांचा छोटासा वाडा जवळ येताच गल्लीतील लहान पोराटोरांनी कार भोवती गर्दी करत एकच गलगा केला। ती सारी कुतूहलाने त्या गाडीकडे पाहत असताना वाड्यातून त्याचे दत्ताजी काका लगबगीने बाहेर आले। त्यांनी गाडीतील सामान आत नेऊन ठेवायला गाड्याला सांगितलं। नेहमीप्रमाणे विवेकला कौतुकाने उचलून खांद्यावर घेतलं आणि वाडा गाठला। काय विवेक बाबू, मजेत ना? काय म्हणतोय तुमचा तो मास्तर, यंदा काही नवीन खूळ भरवलं की नाही तुमच्या डॉस्क्यात त्याने? दत्ताजी काकांनी विवेकला नेहमीचा प्रश्न विचारला। तसे आई बाबा म्हणाले, आम्ही आवरतो आता आत जाऊन, मग दर्शनाला जाऊ आपण, तोवर चालू द्या तुम्हा दोघांचं। आणि ते दोघे वाड्यात गेले। विवेकचे विज्ञानाचे भावे सर, त्यांना नेहमीच अंधश्रद्धा, पर्यावरण, वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधकांची चरित्रे अशी वेगवेगळी माहिती देत। त्यांनी सांगितलेल्या अनेक गोष्टी विवेकच्या मनावर कोरल्या जातात। गावाकडे आला की दत्ताजी काकांना अनेक प्रश्न विचारून तो भंडावून सोडे। मंदिरात घंटा का असते, देवासमोर कासवच का असते, नदीला पूर आला तरी तिची पूजा का करतात, पारावर सिंदूर लावलेले दगड का ठेवतात, पुस्तकाला पाय लागले की पाया का पडावे, असे कितीतरी प्रश्न। आणि दत्ताजी काका देखील न रागवता, न कंटाळता जमेल तशी त्याच्या प्रश्नांना उत्तरे देत। विवेकच्या चौकस बुद्धीचे आणि चिकित्सक विचाराचे त्यांना फार कौतुक वाटायचे। आईबाबांची आवरावर झाली, सगळ्यांचा नाश्ता झाला आणि लगलोग ते ग्रामदैवत असलेल्या भैरवाच्या मंदिराकडे निघाले। आज यात्रा असल्याने भरपूर गर्दी झालेली होती। फिरते विक्रेते, खेळण्यावाले सगळे मंदिरासमोरील मैदानात ठाण मांडून बसलेले होते। यात्रा असती
रंगीबेरंगी कपडे घातलेले लोक त्यांच्याकडून काही बाई वस्तू विकत घेत होते. त्या गर्दीतून वाट काढत विवेक आणि त्याच्यासोबतचे सगळे भैरवाच्या मंदिरात पोहोचले. दर्शन घेताना आईने सोबत आणलेला शिधा तिथल्या पुजाऱ्यांकडे दिला. बाबांनी 500 रुपये दानपेटीत टाकले आणि ते मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेर आले. बाहेर इतका वेळ शांत राहून फक्त निरीक्षण करत असलेल्या विवेकने दत्ताजी काकांना विचारलं, काका मला इथले मंतरलेलं पाणी मिळतंय ना ते विकत घ्यायचं, ज्या पाण्यामुळे अनेक रोग नाहीसे होतात ते, चला ना माझ्यासोबत. बाबा मला पैसे द्या ना ते मंतरलेलं पाणी घ्यायला. ते ऐकताच बाबा हसून त्याला म्हणाले, विवेक अरे आपल्याला काय करायचंय त्या पाण्याचं? गोरगरीब लोक ज्यांना दवाखान्यात जाण्यासाठी पैसे नसतात, उपचार परवडत नाही, ते जातात बिचारे ते पाणी घ्यायला. यावर दत्ताजी काका म्हणाले, अक्षी बरोबर आहे तुमचं, पर ह्या तुमच्या पोराच्या डोसक्यात काहीतरी खूळ भरलेलं दिसतंय त्या मास्तराने. विवेक बाबू अहो पोराटोरांनी जत्रातून भेळभत्ता घ्यायचा, रात पाण्यात बसायचं, खाऊ खायचा, फुगे बासरी घ्यायची, मज्जा करायची, पर तुमचं आपलं काहीतरी. हा पर आता तुम्हाला घ्यायचंच असेल तर चला मी नेतो तुम्हाला तिकडं. आई बाबांना शेती संबंधी काही महत्वाची कामं कचेरीत जाऊन पूर्ण करायची होती, त्यामुळे त्यांनी दत्ता काकांना विवेकची काळजी घेण्यास सांगितले आणि ते दोघं कचेरीकडे निघून गेले. आता विवेक दत्ता काकांच्या सोबत ते मंतरलेलं पाणी विकत घेण्यासाठी निघाला. त्याने मनाशी काहीतरी योजना आखलेली होती आणि आज त्याला ती पूर्ण करायचीच होती. 2 वर्षापूर्वी त्याने यात्रेत अनेकांना रांगलम ते मंतरलेले पाणी विकत घेताना पाहिलं होतं. त्या पाण्याने म्हणे अनेकांचे रोग बरे झालेले होते आणि ते पाणी फक्त यात्रेच्या 3 दिवसाच्या काळातच विकलं जात असे. त्याची विक्री करण्याचा अधिकारही फक्त एकाच घरातील लोकांना होता. पंचक्रोशीतून लोक आजच्या दिवशी येत पहाटेपासून रांगा लावत आणि ते दैवी गुणधर्म असलेलं मंतरलेलं पाणी विकत मिळालं की स्वतःला भाग्यवान समजून भैरवाचा प्रसाद मिळाला असे समजत विकत मिळालेले पाणी भक्तिभावाने घेऊन जात. ज्यांना मिळत नसे ते मात्र स्वतःला कमनशिबी समजत. विवेकला हे सारे अविश्वसनीय वाटत होते कारण त्याची चिकित्सक वृत्ती आणि भावेसरांची शिकवण. भावेसरांना त्याने याबद्दल गेल्यानंतर विचारले होते, असं कसं घडू शकतं? घडत असेल तर ती खरी जादू मंत्राची ताकद मानायची की यातही काही विज्ञान असू शकते, असे बरेच प्रश्न त्यांनी सरांना विचारले. त्याचं म्हणणं सरांनी व्यवस्थित ऐकून घेतलं. त्याच्या चिकित्सकपणाचं सरांना मनापासून कौतुक वाटलं. त्याच्यासोबत त्याचा मित्र नरेंद्र होताच. सरांनी त्या दोघांना काही महत्वाच्या बाबी सांगितल्या, जशा की ते पाणी कुठून आणलं जातं, त्यात काही मिसळलं जातं का, एकच दिवस ते पाणी का विकलं जातं, ते पाणी इतकं औषधी असेल तर आपल्या सरकारने आजवर त्याचं परीक्षण निरीक्षण आणि तपासणी केली आहे का, केली नसेल तर का, या पाण्यामुळे आजवर बरे झालेले रुग्ण किती आणि न बरे झालेले किती, पाणी घेऊनही रोग बरे न झालेले रोगी आहेत का, आणि पाणी विकण्याचा अधिकार एकाच कुटुंबाला का, तो कसा आणि कोणी दिला? सर म्हणाले, विवेक या सर्व प्रश्नांची वास्तव उत्तरे आपल्याला आधी शोधावी लागतील आणि मगच आपल्याला विज्ञानाच्या कसोटीवर त्यातली सत्य असत्यता सिद्ध करता येईल. हा पण ही उत्तर शोधणं मिळवणं ही बाब तुम्हा मुलांच्या दृष्टीने अजिबात सोपी नाही बरं का? तुम्ही तुमच्या पालकांची परवानगी घ्या आणि मदत घेऊनच पुढचं पाऊल टाका. मी नेहमीच तुमच्या सोबतील आहे. चालू तेव्हापासून विवेकला या सगळ्यांचा छडा लावायचा होता, या मागचं सत्य शोधायचं होत. त्याला असं वाटत होत की यात शास्त्र नाहीच, ही अंधश्रद्धाच आहे. विवेक आणि दत्ता काका मंदिरा शेजारी असलेल्या एका घरात मंतरलेलं पाण्या घेण्यासाठी गेले. भाविकांची भली मोठी रांग लागलेली होती. बंदोबस्तासाठी एक पोलीस दादा काठी घेऊन उभा होता. गर्दीच्या पुढे हे दोघे जाऊ लागताच रांगेतील लोकांनी आरडाओरडा करून त्यांना रोखण्यास सुरुवात केली. मात्र विवेकने पोलीस दादांना त्याच्या मिशनची व्यवस्थित माहिती समजावून सांगितली. पोलीस दादाही आधी थोडा विचारात पडले, थोडं बाजूला जाऊन त्याने कुणाला तरी फोन लावला, बहुधा त्याच्या वरिष्ठांना असावा, आणि नंतर मात्र तो स्वतः या दोघांना घेऊन त्या घरामध्ये गेला. त्या घरातील एक मोठी व्यक्ती रांगेतील भाविकांना मंतरलेल्या पाण्याची फक्त 100 मिलीलिटरची बाटली 500 रुपयानं देत होती. त्याचे 2 सहकारी तर फक्त पैसे घेऊन पेटीत टाकण्याचे आणि मोजण्याचे काम करत होते. विवेकने मनात हिशोब केला, हे पाणी चक्क 5000 रुपये लिटर दराने विकलं जातं
आणि आपण बंद बाटलीतलं शुद्ध पाणी सुद्धा 50 रुपये लिटर प्रमाणे विकत घेतो. ती व्यक्ती दत्ता काकांना ओळखत असत, कारण त्यांना पाहताच 2 बाटल्या त्यांनी दत्ता काकांच्या हातात दिली आणि सहकाऱ्यांनी सांगितलं, अरे यांचे पैसे नका घेऊ रे, हे आपली माणसं आहे. मात्र दत्ता काकांनी त्या बाटल्या न घेता त्याला विवेकच्या येण्यामागचं खरं कारण सांगितलं. तेव्हा तो म्हणाला, काका बघताय ना किती गर्दी आहे, अहो धंद्याचा टाइम आहे 3 दिवस, 2 दिवसांनी घेऊन येत आला, आपण निवांत बोलू घरीच या. यावर पोलीस दादांनी त्याला काहीतरी समजावले आणि ते ऐकताच मात्र त्याच्या चेहऱ्यावर काळजी आणि चिंता दिसू लागली. सहकाऱ्यांना मंतरलेले पाण्याचं वाटप सुरू ठेवण्याचं सांगून तो या तिघांना घेऊन घरातल्या आतल्या बाजूला गेला. अत्यंत ठामपणे आणि आत्मविश्वासाने विवेकने विचारलेल्या एकाही प्रश्नाचं उत्तर त्या माणसाला देता आलं नाही. पोलीस दादा त्याला या संदर्भात असलेल्या कायद्यांची आणि होऊ शकणाऱ्या संभाव्य कायदेशीर कारवाईची माहिती देताच तो घाबरला आणि त्याने सत्य सांगण्यास सुरुवात केली. मंदिरामागे काही अंतरावर एक जुनी बारव होती. त्या बारवेतील पाण्याने आंघोळ केली की रोग बरे व्हायचे, त्वचा रोग बरे व्हायचे असा अनेकांचा अनुभव होता. ती बारव या व्यक्तीच्या वडिलोपार्जित मालकीच्या जागेत होती. त्याच्या आजोबांनी वडिलांनी अनेकांना ते औषधी गुणधर्म असलेले पाणी मोफत दिले. हे पाणी देण्याऐवजी भैरोबाचा प्रसाद असलेले आणि सर्व रोग निवारक मंत्रलेले पाणी अशी त्याची जाहिरात केली तर अडाणी खर्चिक उपचार आणि दवाखान्याचा खर्च न परवडणाऱ्या लोकांकडून रगड पैसे कमावता येतील असा धूर्त विचार या व्यक्तीने केला. पंचक्रोशीतील 1000 भाविक यात्रेच्या काळात तिथे येत असत. तेव्हा ते प्रसादाचं वाटप करायचं, म्हणजे 3 दिवसात भरपूर पैसे कमावता येतील आणि उरलेल्या काळात शेतीची आणि इतर कामे करता येतील असे त्याने ठरवले. या पाण्याने अनेकांचे अनेक प्रकारचे रोग कसे बरे झाले या संबंधीच्या खोट्या नाड्या आणि फसव्या जाहिराती करायला आणि तशा अफवा पसरायलाही त्याने सुरुवात केली. थोड्याच दिवसात त्याच्या या योजनेला भरपूर यश आलं. असा एकंदरीत सर्व प्रकार असल्याचे त्याने कबूल केले. त्याचा हा कबुली जवाब विवेकने पोलीस दादांच्या परवानगीने त्याच्या मोबाईलमध्ये रेकॉर्डही करून घेतला. पोलीस दादांनी फोन करून त्याच्या वरिष्ठांना घडल्या प्रकाराची कल्पना दिली. त्यांनी विवेकच्या विज्ञाननिष्ठेचे आणि धाडसाचे कौतुक केले. त्या व्यक्तीला हा प्रकार ताबडतोब बंद करण्याची आणि तसे न केल्यास संभाव्य कार्यवाहीला सामोरे जाण्याची कडक शब्द ताकीद दिली. त्याने भीतीपोटी ते मान्य केले. विवेकने आणि दत्ता काकांनी घरी येऊन आई बाबांना घडलेली घटना सांगितली तेव्हा आईला खूप काळजी वाटली, पण बाबांनी मात्र विवेकचं कौतुकच केलं. विवेकने पुण्याला निघताना त्या मंतरलेल्या पाण्याचे बरेच नमुने सोबत घेतले. परतीच्या प्रवासात असताना विवेकने फोन करून नरेंद्रला आणि भावेसरांना घडलेली घटना सांगितली. त्यांनाही विवेकच्या धैर्याचे आणि धाडसाचे खूप कौतुक वाटले, कारण धार्मिक गोष्टीत आणि श्रद्धेच्या विषयाला हात घातलेला कुणालाही आवडत नाही असा त्यांचा अनुभव होता. याचे गंभीर परिणाम होऊ शकतात हेही त्यांना ठाऊक होत. शाळेत गेल्यावर विवेकने भावेसरांची भेट घेतली. त्याला त्या पाण्याचं शास्त्रीय परीक्षण करून हवं होतं. ते कशासाठी असा प्रश्न सरांनी विचारताच विवेक म्हणाला, काही लोकांचे कवीनं त्वचा रोग या पाण्याने खात्रीने बरे झाले आहेत. मग ते कसे? ते नक्की या पाण्याच्या औषधी गुणधर्माने की योगायोगाने हे शोधून काढणं मला महत्वाचं वाटतं. त्यामागचं शास्त्रीय कारण काय हे मला जाणून घ्यायचंय. सरांनी अत्यंत समाधानाने आणि कौतुकाने त्याच्याकडे पाहिले. 2 दिवसांनी त्या पाण्याचा शास्त्रीय परीक्षणाचा अहवाल आला. त्या बारव्याच्या पाण्यात गंधकाचं प्रमाण जास्त असल्याचं त्या अहवालात म्हटलं. सल्फर म्हणजे गंधक हा घटक त्वचा रोग बरे करणाऱ्या अनेक औषधात वापरला जातोच. आता त्या मंतरलेल्या पाण्यामागचं खरं विज्ञान विवेकला समजलं. त्याने दत्ता काकांमार्फत तो अहवाल पळसखेडचा सरपंच, पोलीस पाटील आणि ग्रामीण आरोग्य केंद्राकडे पाठवून दिला. त्या शास्त्रीय अहवालाच्या प्रती पोस्टर स्वरूपात गावातल्या मोक्याच्या ठिकाणी लावल्यास सर्वांना त्यातली शास्त्रीय माहिती मिळेल म्हणून हे पोस्टर्स गावातल्या चौका चौकात लावण्यात यावे अशी विनंती त्याने सर्वांना केली. अर्थात ती अंमलात आणली गेली. त्यानंतर कोणीही मंतरलेलं पाणी विकत घेण्यासाठी पुन्हा कधीही पळसखेडला गेलं नाही. पळसखेडची मंतरलेले पाणी मिळणारे गाव ही ओळख पुसली गेली याचा विवेकाला फार आनंद झाला. तर चिकित्सक विचार करणारा वैज्ञानिक दृष्टिकोन असलेला हा विद्यार्थी आपल्याला लाभला याचे भावे सरांना अतीव समाधान वाटत राहिले.
आयुष्यभर। धन्यवाद तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा।